शितोळी समाज त्यांच्या पाठीमागे बहुसंख्य समाजाने त्यांच्या पाठीमागे जात होता. त्यांचं जो भैरवाच्या देवस्थानचं जे काम होतं ते अनेक वर्ष लोक त्यांच्या पाठीमागे लागून सुद्धा त्यांना ते काम पूर्ण करता आलं नाही. ते काम साताऱ्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराव देसाई साहेबांनी त्या ठिकाणी पूर्ण करून दाखवलं. काय झालं, आता ते जो समाज त्यांच्या पाठीशी होता तो आता बऱ्यापैकी सगळेच आमच्या पाठीशी आहे. कदाचित तो पक्ष वाटत उठला ना काय की आता ह्यांच्यामुळे आपली सगळी लोक अनिल भाऊंच्या बरोबर गेली. 2019 काकांचा वापर केला आणि 2019 काकांच्या विरोधात काम केलं, तुम्ही त्यांच्या विरोधात मतदान केलं, ही सगळ्यात मोठी टिंगलावर ह्याचा तुमच्याकडे म्हणजे आम्ही सगळे तुम्ही याचा निषेध करू. त्यामुळे वापरा आम्ही सोडून द्या, ही भूमिका निश्चितपणे तुमच्या कुटुंबाची कायम असली. म्हणजे साहेबांना लहान केलं का मोठं केलं हे तुम्ही सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला तुमच्या वडिलांना जी 10 वर्षाची संधी मिळाली त्या 10 वर्षामध्ये दुर्दैवानं तुम्ही ह्या योजनेसाठी काहीही करू शकता नाही. तुम्ही ह्या योजनेची टिंगल केली, जी योजनेचं पाणी आज सगळ्या तालुक्यामध्ये सगळ्या मतदारसंघामध्ये फिरते आणि त्याच्यामुळे तालुका मतदारसंघ इथला शेतकरी सुजलाम सुफलाम झाला. त्या पाण्याची तुम्ही टिंगल केली, त्या पाण्यावर तुम्ही दिवा स्वप्न म्हटला. पण दुर्दैवानं 50 वर्षांमध्ये तुम्ही ह्या 30-40-50 हजार लोकसंख्येच्या गावाला इतकी सत्ता मिळवून सुद्धा तुम्ही पिण्याचं पाणी तुम्ही आज त्याच्यात देऊ शकला नाही. तुम्ही त्या कोयनेच्या धरणाच्या पाण्याची कशाला आपण काय करतो, तुम्हाला गडबड झाली विधानसभा की मुघल सम्राटमध्ये कसं होतं, म्हणजे मुघलांतरात तुम्ही पापावर ढकलून माझं पहिल्यांदा पुढं करा तसं तुम्ही पुढं आलाय. माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आता ज्या पक्षाचं जिल्हाध्यक्षपद घेतलंय ते येणाऱ्या लोकसभेपर्यंत तिथंपर्यंत सिद्ध करावा. तिथंपर्यंत टीका असेल माझी त्या ठिकाणी होती. काकांना सुद्धा मी वापरून सोडलं, तसं गुरुदेव जयंत पाटील साहेबांसुद्धा मी वापरून सोडलं होतं. त्यामुळे तुमची विश्वासार्हता ना नेत्यांच्या मध्ये ना लोकांच्या मध्ये, तुम्हाला लोक दिवाळीतला मोती साबण असतो तसं तुम्हाला मानतात. मोती साबण फक्त दिवाळीत येऊन तुमचं तसंच आहे. 4 वर्ष पाणी मिळते का कुठं काय तर मी बघायला नाही. निवडणूक आली तर मोती साबणासारखं आलोच बघा बाहेर. मग आताही असं चाललंय, ते तसं चाललंय, इकडंच चाललंय, सगळं सुरळीत चाललंय. तुम्हाला कदाचित अनिल भाऊंचं कामच त्या ठिकाणी करावं लागेल येणाऱ्या विधानसभेला. त्यामुळे फार दंगा न करता सुवर्ण नगरी अशी ओळख असलेल्या विटा शहरात आणि सांगली इथं ऑफिस साठी जागा, दुकानगाळे आणि फ्लॅटच्या शोधात असाल तर आत्ताच संपर्क करा. शहरातल्या महत्वाच्या ठिकाणी आणि गुणवत्तापूर्ण बांधकाम असलेले आमचे प्रोजेक्ट तुमच्यासाठी गुंतवणुकीची सुवर्ण संधी आहेत. बांधकाम व्यवसायातील विश्वासार्हता आणि दर्जेदार नाव अशी ख्याती असलेल्या सुधीर बाबर यांचे खास प्रोजेक्ट्स आपल्यासाठी. रेवा स्क्वेअर, रेवा द्वारकाधीश, रेवा प्राइड, रेवा आर्केड, रेवा आयकॉन, शिवप्रताप गोल्ड टॉवर, सिल्वर ओक. प्रोजेक्ट बाय सुधीर बाबर, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर अँड डेव्हलपर्स. आमचा पत्ता रेवा आयकॉन, कराड रोड, विटा. गेले 10-15 दिवस झालं. एक जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय काहीचा महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवला होता. कृष्णेचं पाण्याचं आणि धरणातून पाणी सोडण्यासंदर्भात ज्या काही उच्च लेवलला घडामोडी चालल्या होत्या त्याच्यामध्ये ज्या घटना घडल्या त्या सगळ्या घटना तुम्ही त्याचे सगळेजण साक्षीदार आहात आणि अपेक्षेप्रमाणे ज्या लोकांचा काही संबंध नाही, ज्यांना त्या कुठल्याही गोष्टीची देणं घेणं नाही, कसलीही माहिती नाही, अशा लोकांनी प्रेस घेऊन त्या अनिल भाऊंच्या वरती काही टीकात्मक कमेंट केल्या आणि काही सल्ला देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्याला मी उत्तर देण्यासाठी आज या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांनी इथे बोलवले. मुळात ज्या घटना घडल्या त्या घटनेचे तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी साक्षीदार आहात. मी तुम्हाला काही गोष्टींचा खुलासा त्या ठिकाणी निश्चितपणे करणार आहे. त्याची वस्तुस्थिती अशी आहे की गेले अनेक दिवस कृष्णेचं पात्र त्या ठिकाणी कोरडं पडलं होतं आणि धरणातून पाणी सोडण्यासंदर्भात माझ्या माहितीप्रमाणे मी काही कोणाची नावं घेणार नाही, पण जिल्ह्यातल्या अनेक लोकप्रतिनिधींचा, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा आणि अनेक शेतकऱ्यांचा भाऊंना फोन आला की जर असंच नदी कोरडी राहिली तर खूप मोठं नुकसान ह्या जिल्ह्याचं आणि शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी होऊ शकतं. तर तुम्ही जर मुख्यमंत्र्यांना आणि शंभूराव देसाई साहेबांना जर विनंती केली तर त्या ठिकाणचा तो प्रश्न निश्चितपणे मार्गी लागेल. आणि ह्या सगळ्या लोकांची विनंती भाऊंच्यापर्यंत आली आणि आपली नैतिक जबाबदारी आहे म्हणून ती कुठेही श्रेय घ्यायचं म्हणून नाही, आपली जबाबदारी म्हणून भाऊंनी त्या ठिकाणी CM साहेबांच्या कानावरती जिल्ह्यात असलेली अडचण त्यांच्या कानावरती घातली आणि त्यांनी त्याचा पाठपुरावा करून त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी ताबडतोब
शंभूराव देसाई साहेबांना आणि त्या ज्या संबंधित विभागाचे जेवढे अधिकारी आहेत त्या सगळ्यांना त्या ठिकाणी पाणी सोडण्याच्या संदर्भात सूचना केल्या आणि ते पाणी सोडलं. इथंपर्यंत कोणाची तक्रार नव्हती, इथंपर्यंत कोण त्या पाण्याचा ते पाठपुरावा करत नव्हते, इथंपर्यंत अनिल भवनच्यावरती प्रेस नव्हती, इथंपर्यंत बाकी कुणाच्या कुठल्याही लोकप्रतिनिधींची प्रेस कुठेही नव्हती. पाणी सोडल्यानंतर जर एवढं सगळं घडलंय तर भाऊंची नैतिक जबाबदारी म्हणून भाऊंनी त्या संबंधित ज्या लोकांची फोन आले होते त्या लोकांना सांगणं आमचं काम होतं की बाबा काम झाले आणि पाणी सोडलं त्याचा कुठेही श्रेय घेण्याचा प्रयत्न नव्हता. आणि जेव्हा आम्ही सांगितलं किंवा CM साहेबांच्या सूचनेनुसार त्या ठिकाणी पाणी सोडले त्याच्यानंतर मग काही लोकांच्या त्या ठिकाणी प्रेस चालू झाल्या, काही लोकांनी कुणाला तरी शंभूराव देसाई साहेबांच्यावरती कमेंट केली, CM साहेबांच्यावरती कमेंट केल्यानंतर आमची जबाबदारी की ज्या राज्याचे मुख्यमंत्री इतकं प्रचंड काम करतात त्यांच्यावरती जर कुणी टीका केली तर त्यांचं समर्थन करणं ही आमची जबाबदारी असल्यामुळे अनिल भाऊंनी ती पत्रकार परिषद घेतल्यानंतर आता ज्यांचा काहीच संबंध नाही, ज्यांना यातलं कसलंही माहिती नाही, त्यांनी कुणाच तरी ऐकून किंवा माझी दखल घ्या, मी आहे, माझं अस्तित्व होऊन माझं समजून घ्या किंवा मला त्यात आणा कुठं तरी, म्हणून काही लोकांनी त्या ठिकाणी प्रेस घेऊन द्या अनिल भवनच्यावरती त्या ठिकाणी आणि शंभूराव देसाई साहेबांच्यावरती किंवा CM साहेबांच्यावरती नाहक टीका करण्याचा जो प्रयत्न केला त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी समजून घ्यायला पाहिजे. धरणाचं पाणी याच्या आधी कधीही सोडताना सूचना द्यावं लागल्या होत्या नव्हत्या हा तुमचा माझा अभ्यासाचा भाग असला, परिस्थिती अशी आहे की तुम्ही सगळं जर बघितलं तर गेल्या अनेक वर्षापासून जे धरणात साठा साठतोय त्याच्यापेक्षा ह्या वर्षी दुर्दैवानं 10-12 TMCचा शॉर्टफॉल आहे. तो शॉर्टफॉल असल्यामुळं त्या पाण्याचं नियोजन करत असताना खूप काळजीपूर्वक करायला पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो की याच्या आधी ज्या काही कालवा समितीची मीटिंग झाली त्या सगळ्या बऱ्यापैकी सातारला पाहिजे. एक मीटिंग आपल्याला त्या ठिकाणी सांगलीला त्या ठिकाणी झालेली त्याची मी संक्षिप्त टिप सुद्धा याबरोबर माझ्याबरोबर आणली होती, जी मिनिट्स आहेत त्याची कॉपी मी माझ्याबरोबर त्या ठिकाणी आणली आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी खुलासा केला. मी मला असं वाटतं की मी एकदा ही जी कालवा समितीची टीप आहे ती मी वाचली पाहिजे. त्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी अनेक गोष्टी त्या ठिकाणी दिली किंवा जिल्ह्यासाठी किती TMCचा साठा राखीव आहे, त्यामध्ये लाईटसाठी किती TMCचा साठा राखीव आहे, शेतीसाठी किती TMCचा पाणी साठा राखीव आहे, ज्या आपल्या योजना आहेत सगळ्या महिषा असेल टेंबू ताकारी असेल ह्या सगळ्यांसाठी किती पाणी साठा राखीव आहे सगळ्यांचा जर अभ्यास केला तर दुर्दैवानं 10-12 TMCचा जो शॉर्टफॉल आहे तो आपल्या जिल्ह्यासाठी अतिशय धोकादायक आहे. म्हणून ह्या पाण्याचं काटेकोरपणे नियोजन करणं हे खूप महत्त्वाचं आहे असं मला त्या ठिकाणी जाणीवपूर्वक दिसते या सगळ्यातून. आणि ते करत असताना जर समजा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आता ते वैभव पाटील त्यांनी सांगितलं की तो 35 TMCचा जे सगळं ठरलंय असं ठरलंय तसं ठरलंय तर ते 35 TMC होते आम्ही त्या 32 TMC पाणी ऑलरेडी सोडले आता ते 30 TMC पाणी राहिले आणि ते 30 TMC पाणी आपल्याला 6 महिने पुरवायचं. मग असं सगळं करत असताना जर अधिकाऱ्यांना समजा शेड्यूल दिला असेल तुम्ही त्या स्केड्यूल प्रमाणे पाणी अमुक अमुक तारखेला सोडा आणि तोपर्यंत नदी कोरडी ठेवायची का, या भीतीपोटी जर काही लोकांनी अनिल भाऊंना संपर्क केला असेल आणि जर अनिल भाऊंनी CM साहेबांना आणि शंभूराव देसाई साहेबांना जर विनंती करून पाणी सोडायला लागलं असेल तर मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठेही गैर नाही, यात कुठेही अनिल भाऊंची भूमिका खलनायकाची दिसत नाही, नायकाचीच दिसते. कारण मला असं वाटतं की यातनं फक्त एवढंच झालं की या शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी निश्चितपणे 2 TMC पाणी आल्यामुळं 100% त्यांना त्या पाण्याचा लाभच होईल. त्यात कुठं अडवायचं आहे थांबवायचं आहे जिरवायचं आहे का फक्त अनिल भाऊ सांगताय म्हणून पाणी सोडायचं आहे अशी भूमिका अजिबात केली नसते. माझं असं मत आहे की उलट ज्यांच्या जबाबदारी होत्या पाणी सोडायला सांगायला त्यांनी टाळल्यामुळं अनिल भाऊंना ती जबाबदारी घ्यावी लागली आणि त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. अनिल भाऊ किंवा आमचं कुटुंब हे कधीही स्वार्थासाठी किंवा आम्हाला श्रेय मिळावा म्हणून निश्चितपणे असलं काम कधीही करणार नाहीत. शंभूराव देसाई साहेबांचं ट्रीटमेंट असंच आहे की अनिल भाऊंनी प्रयत्न केले तर त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही सोडलं अशी भूमिका त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी कधीही मांडलेली नाही. उलट त्या सगळ्यांच्या पाठपुराव्यावर निश्चितपणे आपण त्या ठिकाणी त्या जिल्ह्याला न्याय देण्याची भूमिका अनिल भाऊंच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली. आता ते सगळं करत असताना त्यांची टीका शंभूराव देसाई साहेबांच्यावर आहे, त्यांच्यावरच का टीका ह्याचा जरा मी विचार करतो. त्याची मला जाणीव एका गोष्टीमुळे झाली, त्यांना पोटसूळ वेगळाच आहे, त्यांना ते भावना श्रेय मिळते का पाणी सोडलं जाते का ह्याच्यात त्याला इंटरेस्ट नाही. त्यांना शंभूराव देसाई साहेबांचा राग कशासाठी आहे,
की ते गेले 40-50 वर्ष नगरपालिके सत्ता हाताळतायत, 10 वर्ष त्यांना विधानसभेची संधी मिळाली होती. गुटातला शितोळे समाज त्यांच्या पाठीमागे, बहुसंख्य समाजाने त्यांच्या पाठीमागे जात होता. त्यांचं जो भैरवाच्या देवस्थानचं जे काम होतं ते अनेक वर्ष लोक त्यांच्या पाठीमागे लागून सुद्धा त्यांना ते काम पूर्ण करता आलं नाही. ते काम सातारचे पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाई साहेबांनी त्या ठिकाणी ते पूर्ण करून दाखवलं. अतिशय आव्हानात्मक काम त्यांनी ते पूर्ण केल्यामुळं आता काय झालं, आता ते जो समाज त्यांच्या पाठीशी होता तो आता बऱ्यापैकी सगळेच आमच्या पाठीशी आहे. कदाचित तो पोट पाठला उठला का काय, की आता ह्यांच्यामुळं आपली सगळी लोक अनिल भाऊंच्या बरोबर गेली, त्यामुळं कदाचित त्यांनी शंभूराज देसाई साहेबांच्या वरती त्या ठिकाणी टीका केली. मला तुम्हाला एवढीच विनंती करायची की आता नवनवं पद मिळालं, जिल्हाध्यक्ष पद तुम्हाला त्या ठिकाणी मिळालं, जरा स्टेबल व्हा, सबुरीनं घ्या. कारण कसं आहे, तुम्ही संजय काकांच्या राजीनाम्याच्या विषयावरती अनिल भाऊंनी सांगितलं की 2 महिने राहिले असताना राजीनामा देऊ नका आणि अशी चेष्टा केल्यास तुमचं मत. आमचं मत उलट आहे. आम्हाला असं वाटतंय की संजय काकांनी खासदारकीचा त्यांचा कार्यकाळ पूर्ण करायला पाहिजे आणि जो विषय संपलाय त्या विषयासाठी राजीनामा देण्याची काकांची आवश्यकता नव्हती. कारण काकांना मतदार आम्ही केलं, त्यांना खासदार होण्यासाठी जेव्हा जर आमच्या कुटुंबाने केले, आमच्या अख्ख्या पार्टीने केले, आम्ही त्यांना मतदान केलं, त्यामुळे आम्हाला तो नैतिक अधिकार आहे की काकांनी काकांचा कार्यकाळ पूर्ण केला पाहिजे. तुम्हाला त्याचा निषेध करण्याचा पण अधिकार नाही आणि समर्थन करण्याचा पण अधिकार नाही. कारण तुम्ही 2014-19 काकांचा वापर केला आणि 19 काकांच्या विरोधात काम केलं, तुम्ही त्यांच्या विरोधात मतदान केलं, ही सगळ्यात मोठी टिंगल आहे. उलट ह्याचा तुमच्याकडे म्हणजे आम्ही सगळे तुम्ही ह्याचा निषेध करतो, कारण तुम्ही काकांचा वापर करून घ्या. परत काकांच्या प्रसंग आला की तुम्ही काकांना सोडून गेले, तेव्हा काकांना आम्ही मतदान केलं. आम्ही सक्षमपणे आमच्या पार्टीमध्ये विरोध असताना सुद्धा आम्ही काकांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहून आम्ही काकांना निवडून देण्यासाठी मदत केली. त्यामुळे आमची सगळ्यांची इच्छा अशी आहे की काकांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करावा. त्या झालेल्या जे काम झाले त्या कामासाठी त्यांनी राजीनामा देऊनही आमची भूमिका होती. तुम्ही आता म्हणताय आता नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र काम करायचं आहे. 2014 साली तुम्हाला काकांनीच मदत केली होती. 2019 साली नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार होते, तेव्हा काय राहुल गांधीला तुम्ही पंतप्रधान करायला तुम्ही त्यांना गेला होता, तेव्हा तुम्ही काकांची साथ का सोडली होती, तेव्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार होते. त्यामुळे वापरा आम्ही सोडून द्या ही भूमिका निश्चितपणे तुमच्या कुटुंबाची कायम असते असं मला तुम्हाला जाणीवपूर्वक सांगायचं आहे. तुम्हाला शिंदे साहेबांना लहान केलं का मोठं केलं हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. शिंदे साहेबांच्या बरोबर ज्यावेळेला उठाव झाला त्याला पहिल्या 4 मध्ये सगळं बाजूला ठेवून म्हणजे परिणामांची कसलीही तमा न बाळगता सगळ्यात पहिल्यांदा ज्या 4-5 लोकांनी निर्णय घेतला त्यात अनिल भाऊ आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे साहेब व्हायला अनिल भाऊचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे शिंदे साहेबांना लहान केलं का मोठं केलं हे तुम्ही सांगण्याची आवश्यकता नाही. मला असं वाटतं की आणि तुम्ही शिंदे साहेबांच्या कामाची पद्धत बघा, गेल्या त्यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून जे काम केले त्यात तुम्हाला असं कुठं वाटतंय का की ते 40 आमदारांचे मुख्यमंत्री आहेत, ते सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, सगळ्या समाजाचे मुख्यमंत्री आहेत. इतकं प्रचंड काम गेल्या अनेक वर्षाच्या कार्यकाळामध्ये झालं नव्हतं. एवढं मोठं काम आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलं, त्यामुळं त्यांना लहान मोठं करण्यात पण तुम्हीही मोठे नाही आणि आम्हीही मोठे नाही, त्यामुळे त्यांच्यावरती बोलणं ही म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे. मला असं वाटतं अजून एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता परत टेंबोजू शिका की ते अनिल भाऊंना श्रेय पाहिजे की टेंबोजूचे जनक म्हणतात असं तसं. अनिल भाऊंनी काय आणि आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा सांगितलं की आम्ही कधीही आम्हाला टेंबोजूचे जनक म्हणा, आम्हाला त्याचं महत्त्व द्या, आम्हाला त्याचं श्रेय द्या असं आम्ही कधीही सांगायला गेलो. आता लोक देतात, आता ते लोक देतात त्याला काय आम्ही त्यांना अडवू शकत नाही, कुणाला कोणाला हात लावू शकत नाही किंवा तुम्ही आम्हाला म्हणू नका टेंबोजूचे जनक असं तसं. मला त्यांची एक गोष्ट मात्र वेळ पडताना निश्चितपणे पडली, ती पण मी सांगणार की ह्या योजनेमध्ये अनेक लोकांचा त्या ठिकाणी सहभाग आहे, अनेक लोकांचा ठिकाणी योगदान आहे. कैलासवासी संपादनांचं त्या ठिकाणी निश्चितपणे योगदान आहे, कैलासवासी पत्रकार उद्धव साहेबांचं त्या ठिकाणी निश्चितपणे योगदान आहे, रायानंद देशमुखांनी त्यांच्या काळामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी त्यासाठी प्रयत्न केलाय, गणपतराव आज हयात नाहीत त्यांनी तर त्यांच्या हयात ह्या पाण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी घालवली होती. मी माझ्या वाटेला जवळून बघितले त्यांनी जे अख्खं आयुष्य राजकारणामध्ये शेवटी असं राजकारण करत असताना काहीतरी ध्येय असावा, ते ध्येय घेऊन जे काम केलं ती योजना मांडण्यापासून ते पूर्णत्वास नेण्यापर्यंत अनिल भाऊंनी खूप कष्ट खाल्लेत त्याचं साक्षीदार मी आहे. हे सगळं त्यांचं मला पटलं, फक्त त्यांचं मला एकच तुम्हाला पटलं नाही कुठलं, तर तुम्हाला तुमच्या वडिलांना जी 10 वर्षे संधी मिळाली त्या 10 वर्षामध्ये दुर्दैवानं तुम्ही ह्या योजनेसाठी काहीही करू शकला नाही. तुम्ही ह्या योजनेची टिंगल केली,
जी योजनेचं पाणी आज सगळ्या तालुक्यामध्ये सगळ्या मतदारसंघामध्ये फिरते आणि त्याच्यामुळे तालुका मतदारसंघ इथला शेतकरी सुजलाम सुफलाम झाला। त्या पाण्याची तुम्ही टिंगल केली, त्या पाण्याला तुम्ही दिवा स्वप्न म्हटला आणि ह्या पाण्यापासून तुम्ही ह्या मतदारसंघाला वंचित ठेवलं आणि हा तालुका 20-25 मागं ढकलला। याचं पाप मात्र, याचं श्रेय निश्चितपणे तुमच्या कुटुंबाला तुम्हाला मिळणार। मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आम्ही श्रेय घ्यायचा प्रयत्न करत नाही, ज्यांचं योगदान आहे त्यांचं आहेच, पण तुमच्या दुर्दैवाला याच्यामध्ये कसलंही योगदान नाही आणि त्यामुळेच लोकांनी तुम्हाला विश्रांतीची गरज होती म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी विश्रांती दिली नाही। माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे, येणाऱ्या निवडणुकीला वाटतं तुम्हाला सांगावं लागेल की 2024 निवडणुकीला जर तुम्ही सामोरे गेला तर 2019 साली जो 6वा टप्पा मंजूर झाला होता तो महाविकास आघाडीच्या काळात रखडला का? त्या तुमचं काय योगदान आहे का? त्या 42 गावांना पाणी न मिळण्यामध्ये तुमचं काय योगदान आहे का? तुम्हाला निश्चितपणे त्या 42 गावांच्या त्या वंचित गावांच्या लोकांच्या समोर जाऊन मांडावं लागेल। अन्यथा ते लोक तुम्हाला त्यांच्या गावामध्ये प्रचारा सुद्धा येऊन येणार नाही, इतकी वाईट अवस्था तुमची होईल। त्यामुळं प्रिजुडाईस तुम्हाला का म्हणायचं मला माहित नाही, कदाचित तुम्हाला बायस म्हणायचं असेल, पण निश्चितपणे बायस आणि प्रिजुडाईस कोण वागतो, कुणाचा वंचित कसा आहे हे निश्चितपणे लोक जाणून आहेत। अनिल भाऊंना तुमच्या पार्टीचे अनेक लोक रोज सकाळी येऊन काम करून त्या ठिकाणी येऊन जातात। भाऊ कधी विचारत नाही तू कुठल्या पार्टीचा आहे, तू कोणाच्या पक्षाचा आहे। त्यामुळं प्रिजुडाईस आणि बायस हे शब्द वापरून तुम्हाला काहीतरी वेगळं वाटून घेऊ नका। मला उलटं असं म्हणत आहे की तुम्ही स्वतःचं आत्मदर्शन करायला पाहिजे। तुम्ही ज्या नगरपालिकेचं विरोध मिळवता की आम्ही 40 वर्ष 50 वर्ष या नगरपालिकेची सत्ता त्या ठिकाणी आम्ही राबवली, आम्ही मिळवली, आम्ही हस्तगत केली, पण दुर्दैवानं 50 वर्षांमध्ये तुम्ही ह्या 30-40-50 हजार लोकसंख्येच्या गावाला इतकी सत्ता मिळवून सुद्धा तुम्ही पिण्याचं पाणी तुम्ही आज ताकद देऊ शकला नाही। तुम्ही त्या कोयनेच्या धरणाच्या पाण्याची कशाला आपण चर्चा करतो, ते मोठ्या लोकांची गोष्ट आहे, ते बघतायत। ते निश्चितपणे संजय काका असतील, अनिल भाऊ असतील, संभाजी साहेब असतील, सीएम साहेब असतील किंवा जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधी असतील, ते निश्चितपणे याच्यावरती मार्ग काढतील। हा तुमचा माझा रोल निश्चितपणे नाही। तुम्हाला गडबड झाली विधानसभाची, मुघल सम्राटमध्ये कसं होतं, म्हणजे मुघलांकराच्यामध्ये बापाला ढकलून माझं पहिल्यांदा पुढं करा, तसं तुम्ही पुढं आलाय। माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आता ज्या पक्षाचं जिल्हाध्यक्षपद घेतलंय ते येणाऱ्या लोकसभेपर्यंत तिथंपर्यंत स्थक राहा, तिथंपर्यंत टीका अशी माझी त्या ठिकाणी भूमिका आहे। आणि जर तुम्हाला एवढं मोठं पद दिलं असेल चित्ताकाली तर मित्रपक्षांचाच आमदार ह्या मतदारसंघामध्ये आहे, या इथे फिरण्यापेक्षा त्या तालुक्यामध्ये मित्रपक्षाचा आमदार नाही, मग वाळवा असेल, शेराळा असेल, तासगाव गोटे मंडळ असेल, जत असेल, या ठिकाणी आपल्या पक्षाचा आमदार व्हायला पाहिजे, आपल्या मित्रपक्षाचा आमदार व्हायला पाहिजे, खासदारांना तिथं लीड मिळालं पाहिजे, यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का? हा माझा प्रश्न आहे। कारण काकांना जसं तुम्ही वापरून सोडलं, तसं दुर्दैवानं जयंत पाटील साहेबांसुद्धा तुम्ही वापरून सोडूनच दिलं। त्यामुळे तुमची विश्वासार्हता ना नेत्यांच्या मध्ये ना लोकांच्या मध्ये। मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्हाला लोक दिवाळीतला मोती साबण असो तसं तुम्हाला मानतात, मोती साबण फक्त दिवाळीतच येतो, तुमचं तसंच आहे। 4 वर्ष पाणी मिळते का कुठं काय चाललं बघायला नाही, निवडणूक आली तर मोती साबणासारखं आलोच बघा बाहेर मी, मग आता हे असं चाललंय, ते तसं चाललंय, इकडं तसं चाललंय, सगळं सुरळीत चाललंय। तुम्हाला कदाचित अनिल भाऊंचं कामच त्या ठिकाणी करावं लागेल येणाऱ्या विधानसभेला सुद्धा। त्यामुळं फार दंगा न करता मिळालेल्या पदाची संधी संधीचं करा। जे कोण खासदार तिकीट मिळणार असेल त्यांच्या पाठीमागे ताकद उभी राहील यासाठी जिल्हाभर फिरून त्या ठिकाणी काम करा अशी माझी तुम्हाला त्या ठिकाणी विनंती आहे। आणि मला असं वाटतं की तुम्ही इतकी गडबड करताय आमदारकीसाठी, थोडंसं वडिलांचा सल्ला घ्यायला शिका। राजकारणामध्ये तुमचंही वय कमी, तुमचं माझं वय एकसारखंच असं होतं त्याची, त्यामुळं फार समजतं आपल्याला दोघांना असं पण भास नाही। त्यामुळे दोघांनी आपल्या आपण वडिलांचा सल्ला घेऊन त्या ठिकाणी राजकारण करायला पाहिजे। ते त्यांचा जर सल्ला तुम्ही मागितला तर निश्चितपणे ते तुम्हाला शांत राहायला सांगतील, ते ऐकून घ्या असं मला त्या ठिकाणी निश्चितपणे वाटतं। आणि इथून पुढं या एवढ्या मोठ्या गोष्टीची तुम्ही त्या ठिकाणी चर्चा करावी अशी गरज नाही असं मला वाटतं। सक्षममध्ये सगळे लोकप्रतिनिधी, खासदार असतील, अनिल भाऊ असतील, तिकडचे आमदार असतील, सातारचे सगळे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतील, ते सक्षमपणे या गोष्टी सांभाळायला तयार आहेत। तुम्हाला मला जे काही काम वाटलं असेल ते आपण मित्रपक्ष मिळून 100% त्या ठिकाणी पूर्ण करूया, एवढीच तुम्हाला या ठिकाणी माझी विनंती।